पदाधिकारी आहेत त्यांना पोलीस आता ताब्यात घेत आहेत. प्रत्येक शिवसैनिकाच्या दारासमोर अशा पद्धतीची पोलिसांची गाडी आहे ती पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या घरासमोर हे सगळे पोलीस आलेले आहेत. पोलीस त्यांना सांगत आहेत की कृपया करून तुम्ही पोलीस स्टेशनला चला, अशा पद्धतीने कुठलंही आंदोलन करू नये अशी भूमिका आहे ती पोलिसांनी घेतली आहे. मात्र पोलिसांची ही भूमिका म्हणजे बळाचा वापर आहे अशी टीका या ठिकाणी. नाही आम्ही त्यांच्या गाडीत आपल्या अडवत जाणार होतो काय 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 करतो. आम्ही आज तुम्हाला सांगतो आमची निदर्शन लोकशाही मार्गाने आमच्या भावना व्यक्त करतो. तो तुम्ही आमचा अधिकार कसा काढून घेताय, का घेताय, कशासाठी? तुम्ही आम्हाला सांगा ना, साहेब लोकशाही आहे का नाही जिवंत एवढं सांगा. नाही तुमच्याकडे मला कळून दे लोकशाहीचा खून होतोय का, लोकशाही जिवंत आहे की नाही लोकांना कळू दे ना. इंगोले साहेब तुम्ही सांगा लागेल आम्हाला, मग गाडीत बसतो मी. तुम्ही सांगा साहेब मला, नाही म्हणून सांगा. इंगोले साहेब तुम्ही वरिष्ठ अधिकारी आहात, लोकशाहीच्या मार्गाने आम्ही निदर्शन करा अधिकारी या राज्यात आहे की नाही आम्हाला आहे की नाही तुम्ही सांगा म्हणजे आम्ही बघतो काय. शांततेच्या पद्धतीने निदर्शन करत आम्हाला तर कळू दे ना का, कशासाठी हे चाललंय, हे कुणासाठी, कुणा खुश करण्यासाठी? अहो त्या राठोडनी काय केलं हे सगळं राज्य बघितलं, देशाने बघितलं. कुणी आरोप केले? फडणवीस साहेबांनी आरोप केले. किरीट सोमेने आरोप का? किरीट सोमेने तोंड बंद आता का? फडणवीस साहेबांना तोंड बंद आता कशासाठी? जवारी साहेब त्या चित्रादेव वाघ काय राखी बांधत नाहीत राठोडनं? आता भाऊ आहे तुमचा ना, बांधा ना राखी. हे सगळं मिलीभगत आहे, गलिच्छ राजकारण चाललेलं आहे गलिच्छ. आणि महाराष्ट्र हे सगळं बघतोय, देश बघतोय, ह्यांची तुम्हाला सांगतो लवकरात लवकर धुबी पच्चाट होईल मला खात्री आहे. आणि ही पद्धत ह्या पद्धती आम्ही निश्चित करतोय. शिवसैनिकांना पोलीस आता ताब्यात घ्यायला त्यांनी सुरुवात केली आहे. त्यांना या पोलिसाच्या गाडीमध्ये बसवून त्यांना जबरदस्तीने बसवलं जात आहे. पोलिसांच्या गाडीमध्ये संजय पवार हे पोलीस स्टेशनमध्ये जाण्यासाठी तयार नाहीत, कारण हे आंदोलन आहे ते आम्ही लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करत आहे. आणि अशा वेळी जर लोकशाही मार्गाने आंदोलन करत असतील तर तुम्ही विरोध का करता, असा सवाल आहे तो संजय पवार यांनी पोलिसांना केलेला आहे. मात्र पोलीस हे आपल्या मतावर ठाम आहेत. आपण काय नेमकं घेऊन जातात, काय नेमकं घेऊन जातात आपण? आपण याच्या नाही, मी नाही तुम्हाला प्रतिक्रिया देत आहे. जर लोकशाही पद्धतीने आंदोलन करता तुम्ही काय घेऊन जातात? सर एक डेक घेऊन का चाललाय तुम्ही नेमकं? संजय पवारांना हे बघा, ह्या पोलिसांच्या गाडीसमोर सगळे शिवसैनिक आहेत ते बसलेले आहेत की संजय पवार यांना घेऊन जाऊन यासाठी का तुम्ही या ठिकाणी पोलीस हे सगळे शिवसैनिकांना ओढून काढत आहेत रस्त्यातून बाहेर, कारण संजय पवार यांना घेऊन जात असताना सगळे शिवसैनिक या पोलिसांच्या गाडीसमोर बसलेले आहेत की कोणत्याही परिस्थितीमध्ये ही गाडी आहे ती घेऊन जाऊ देणार नाही अशा पद्धतीचं सांगितलेलं आहे. म्हणजे संजय पवार यांची गाडी आहे, त्यांना पोलिसांची गाडी आहे, ही सगळ्या शिवसैनिकांनी अडवून ठेवलेली आहे आणि रस्त्यावरच त्यांनी ठाण मांडलेलं आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये संजय पवार यांना आम्ही घेऊन जाऊ देणार नाही अशा पद्धतीचं सांग. तर हे सगळे शिवसैनिक आहेत ते बसले आहेत, त्या सगळ्या शिवसैनिकांना आता पोलीस बाजूला करत आहेत आणि इथून हा मार्ग आहे तो मोकळा करत आहेत, कारण एकमेकाला धरून हे सगळे शिवसैनिक आहेत ते बसलेले आहेत. ही चुकीची आहे, लोकशाहीची हत्या होते इथं. हे सगळे शिवसैनिक स्वतःचा संजय पवार हे बाहेर आलेले आहेत. सगळे गाडीत बसा, बसा बसा गाडीत बसा.
साहेब किती वर्ष नाही कारण कळून द्या आम्हाला कारण काय नाही कारण काय आम्हाला साहेब पोलीस स्टेशनला चला बाबा कशासाठी आम्ही साहेब निदर्शन करणार निदर्शन करणार साहेब आम्ही पुन्हा एकदा पोलीस हे सगळे संजय पवार असतील त्याचबरोबर जे सगळे महत्वाचे शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांना गाडीमध्ये बसवत आहेत. तुम्हाला तुम्हाला पोलीस घेऊन जात आहेत काय म्हणून काय सांगितलं तुम्हाला पोलिसांनी घेऊन जात असताना? पोलिसांनी काही सांगितलं नाही, आलेले आहेत, अटक केलेलं आहे. आम्ही लोकशाही मार्गाने निदर्शन करणार होतो पण पोलिसांनी कुठलीही नोटीस दिलेली नाही, आलेत आणि अटक करून घेऊन चाललेले आहेत. याचं आम्हाला का अटक करतात याचं उत्तर पोलिसांनीच द्यावं. आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करणार होतो, निदर्शन करणार होतो. जे भ्रष्ट मंत्री आहेत, ज्यांच्या अंगावर बलात्कारासारखे गुन्हे आहेत, ज्यांच्यावर भाजपनं आरोप केले होते, ज्यांना राजीनामा द्यावा लागता, त्याच मंत्र्यांचा राजीनाम्याची मागणी आम्ही करत असताना आम्हाला पोलिसांनी दबाटोकून अटक केली. म्हणजे पोलीस हे आता सगळ्या शिवसैनिकांना ताब्यात घेत आहेत आणि संजय पवार यांना घेऊन आता पोलीस हे निघत आहेत. मात्र शिवसैनिक देखील खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिले. एक शिवसैनिक आहे ते या गाडीच्या समोरून बाजूला हटायला सुरुवात नाही, त्यांना पोलीस हे बाजूला हटवत आहेत. कारण आंदोलन करणार त्यावेळी सगळ्या शिवसैनिकांना तर हे सगळी आपण बघितली परिस्थिती तर काय घडतंय आपण बघतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता कोल्हापूर सांगली दौऱ्यावर आहेत, त्यामुळे त्यांच्या विरोधात निदर्शनं होऊ नयेत म्हणून संजय पवार यांना ताब्यात घेतलं जात आहे. आले कारण सगळ्या या शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केली. खरं तर आज 2:30 सगळे शिवसैनिक हे आंदोलन करणार होते आणि आंदोलन करत असताना कुठलाही अनुचित प्रकार घडू नये किंबहुना शिवसैनिकांना आंदोलन करू नये शिवसैनिकांनी अशा पद्धतीची भूमिका आहे ती सगळ्या पोलिसांनी घेतली आणि म्हणूनच संजय पवार यांनी टीका केली. नेमकं संजय पवार यांच्या घरातील सगळे जे नागरिक आहेत त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे या सगळ्या बाबतीत हे आपण जाणून घेणार आहोत. कारण सगळे या ठिकाणी उपस्थित होते. संजय पवार यांना ज्यावेळी पोलीस या ठिकाणाहून घेऊन गेलेत त्यावेळी संजय पवार पहिल्यांदा या ठिकाणी बाळासाहेबांच्या फोटोचं त्यांनी दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आपण जी झटापट झाली पोलीस शिवसैनिक ही आपण सगळ्यांनी बघितलेली आहे. सगळ्या शिवसैनिकांना घेऊनही आता पोलीस गेलेले आहेत. मला सांगा ताई पवारसाहेबांना घेऊन आता सगळे पोलीस गेलेले आहेत, काय नेमकी पोलिसांची भूमिका वाटते? ही चुकीची आहे, अन्याय होतो यांच्यावर. शिवसेनेच्या लोकांना खूप अन्याय व्हायला लागला आणि ही सगळी चुकीची भूमिका घेतात पोलीस. जे आता आंदोलन करतात ते चांगल्यासाठीच करतात आहे आणि नेहमी शिवसेनेच्या बाजूने लोक कोणी राहत नाही आणि नेहमी शिवसेनेच्या लोकांना पकड धरका पकड करतात. प्रत्येक सणावाराला, प्रत्येक याला, आंदोलनाला ते प्रत्येक वेळी आत टाकतात. हे चुकीचं आहे. सकाळपासून इथं पोलीस आले होते की आताच नेमकं अचानक आले? येऊन गेले पण साहेब जरा सांगलीला गेले म्हणून ते आत्ता आले अचानक. सकाळी येऊन गेले म्हणजे साहेब गनिमी कावा करणार होते ते. हो हो. म्हणजे या ठिकाणी आपण बघितलं की सगळे संजय पवार हे गनिमी कावा करून त्या ठिकाणी आंदोलन करणार होते. मात्र पोलिसांनी त्यांच्या घरामध्ये येऊन त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि आता पोलीस त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला घेऊन गेले आहेत. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.